भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा नवीन पनवेलच्या वतीने शनिवारी संयुक्त जयंती महोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ख्यातमान गायक आणि शिंदेशाही फेम आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. सिडको मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रसिक आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजक सभापती प्रकाश बिनेदार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य प्रमाणात संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर चर्षिला घरत, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभापती अमर पाटील, दर्शना भोईर, नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांचा सत्कार आणि पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी राजेश गावंडे आणि सुभाष कांबळे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्कृष्ट कार्यक्रम घेतल्याबद्दल आयोजकांचे आपल्या भाषणात कौतुक केले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी ही शिंदेशाही फेम आनंद शिंदे यांच्या गीतांचा परिणामकारक मार्ग असल्याचे सांगितले. बाबासाहेबांना अभिवादन करत असताना बाबासाहेबांचा विचार हा पुढच्या पिढीपर्यंत आम्हाला जर रुजवायचा असेल तर या गीतांपेक्षा वेगळी काही भेट असू शकत नाही. आणि त्यामुळे प्रकाशजी आपल्यासाठी सातत्यानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करतायत. प्रकाशजी, का या मागच्या वर्षी जेव्हा आंबेडकर जयंती साजरी झाली तोपर्यंत नगरपालिकेचे नगरसेवक होते, आता या पनवेल महापालिकेचे नुसते नगरसेवक नाही तर सभापती म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करतायत. आणि त्यामुळे या परिसरामध्ये सातत्यानं आंबेडकरवादी विचारांचा हा वसा घेऊन पुढे जाण्याचं काम हे त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय. निश्चितपणानं दलित समाजातल्या, बहुजन समाजातल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानं हे पुढे घेऊन जायचंय. रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे करण्याचा आम्ही सगळे मंडळी मिळून प्रयत्न करताय. तुमच्या सगळ्यांचा जो स्नेह प्रकाश बिनेदार यांना मिळतोय त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला भिनय आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.